नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा लेसन 2.4 अँड इपिटोम ऑफ करेज हा पाठ आपण बघणार आहोत. अँड इपिटोम ऑफ करेज म्हणजे धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण. याचं वॉर्मिंग अप आपण बघू. अ स्ट्रेंज ट्रूथ, हे विलक्षण सत्य आहे. काय? Handicapped are those who refuse to take up challenges, even with all their senses and psychology in perfect condition. Handicap म्हणजे दिव्यांग किंवा अपंग. अपंग जे आहेत ते आव्हान स्वीकारत नाही, त्यांना आपण अपंग म्हणूया. की ज्यांचे सेन्स, ज्यांचे अवयव, ज्यांचे ज्ञानेंद्रिय संपूर्ण अवयव आणि मानसिकदृष्ट्या ते चांगले असताना देखील जर ते आव्हान स्वीकारत नसेल तर त्यांना आपण अपंग म्हणूया, दिव्यांग म्हणूया. अंडरस्टँड अँड डिस्कस द अबाउट ट्रूथ, हे जे काही स्ट्रेंज ट्रूथ आहे हे आपण समजून घेऊया आणि या सत्याला स्वीकारूया. हाऊ कॅन यू एनकरेज सच पीपल टू चेंज अँड बिकम कॉन्फिडंट? डिस्कस ॲट लिस्ट 4 to 5 वेज यू कॅन डू द अबोव. अशा पद्धतीचे माणसं की जे शरीराने मनाने चांगले असताना देखील ते त्यांच्या जीवनातील आव्हाने स्वीकारत नाही, त्यांच्यासाठी आपण कोणकोणते मार्ग, 4-5 मार्ग आपण सांगू शकतो, त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे, देर आर प्लेझंट अँड पोलाइट वेज टू रेफरिंग टू पीपल विथ फिजिकल अँड मेंटल डिसॅबिलिटीज फिल इन द टेबल बिलो. फिजिकल जी काही डिसॅबिलिटी असते, शारीरिक अपंगत्व, त्याला आता नवीन शब्द दिव्यांग हा शब्द वापरला जातो. पूर्वी प्रिव्हियस यूज टर्म जर अपंग लोकांना पूर्वी कोणत्या शब्दाने संबोधले जायचे आणि आता न्यू पोलाइट टर्म्स, नवीन भाषा की ज्यामुळे दिव्यांगाचं मानसिकता खचणार नाही, मनोबल खचणार नाही, यासाठी काही नम्र शब्द आपण वापरलेले आहे. यामध्ये व्हिज्युअली चॅलेंज्ड म्हणजे ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी आपण ब्लाइंड म्हणायचो, परंतु आता व्हिज्युअली चॅलेंज हा नवीन शब्द आपण वापरतोय. डिफ म्हणजे बहिरंग, याच्यासाठी आता नवीन शब्द आपण वापरतोय. तो नवीन शब्द कोणता आहे? हिअरिंग इम्पियर्ड. त्यानंतर स्पीच इम्पियर्ड, त्याला पूर्वी डम शब्द वापरला जायचा आणि आता स्पीच इम्पियर्ड म्हणजे जो बोलू शकत नाही. त्यानंतर मॅड, आता जो काही नवीन पोलाइट वर्ड्स आहे त्यामध्ये आपण मेंटली इल हा नवीन शब्द आपण त्याऐवजी वापरतो. त्यानंतर लेम, नवीन शब्द फिजिकली हँडिकॅप्ड म्हणजे शारीरिक अपंगत्व, यासाठी हा शब्द वापरतो. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन, रीड द बिगिनिंग अँड कम्प्लीट द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स. ही गोष्ट दिलेली आहे आणि गोष्टीच्या संदर्भात आपल्याला माहिती, गोष्ट पूर्ण करायची आहे. सुरुवातीला सब्जेक्ट दिलेला आहे, त्यानंतर आपल्याला आपल्या कल्पनेतून ती गोष्ट पूर्ण करायची आहे. सुमित द सन ऑफ द शू मेकर, सुमित हा एका चपला काम करणाऱ्या माणसाचा एक मुलगा असतो. वाज अ हायली इंटेलिजंट स्टुडंट, फार हुशार असतो तो. इन म्युन्सिपल स्कूल आणि महानगरपालिकेच्या जे काही शाळा असतात त्या शाळेमध्ये तो शिकत असतो. हिज मॅथ्स टीचर कॉल्ड हिम आइन्स्टाईन, त्याचे जे काही गणिताचे शिक्षक होते ते त्याला आइन्स्टाईन असे म्हणायचे. फॉर ही वॉज ब्रिलियंट इन मॅथ्स, कारण तो गणितामध्ये फार हुशार होता. ही लव्ड मॅथ्स, सबमिट ही लव्ड मॅथ्स, तो गणितावर फार प्रेम करायचा.
सुमित वांटेड टू स्टडी फर्दर आफ्टर एसएससी. सुमितला एसएससी नंतर म्हणजे दहावीनंतर पुढं शिकायचं होतं. हाऊ एव्हर ही सपोर्ट फ्रॉम पोलिओ, त्याला पोलिओ देखील झालेला असतो, तो गरीब असतो आणि असं असताना देखील त्याला पुढं शिक्षण करायचं असतं. नाऊ कंटिन्यू द स्टोरी विथ फेवरेबल पॉझिटिव्ह एंडिंग. आता ही गोष्ट आपल्या कल्पना विस्तार करून आपल्याला पॉझिटिव्ह एंडिंग करायचं आहे की त्याचा शेवट देखील सकारात्मक व्हायला पाहिजे, आपली गोष्ट वाचल्यानंतर दुसऱ्याला प्रेरणा मिळायला पाहिजे, म्हणजे आपल्या कल्पनेचा विस्तार करायचा आहे की नंतर तो शिकला, त्याला चांगल्या पद्धतीने शिक्षकांनी मदत केली, जे शिक्षक त्याला आइन्स्टाईन म्हणायचे त्यांनी त्यांच्या परीने त्याला मदत केली आणि तो शिकून खूप मोठा झाला, त्यांनी नाव कमवलं, अशा पद्धतीची कल्पना विस्तार करून तुम्हाला ही गोष्ट तयार